उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना त्या ठिकाणी जेसीबीचं काम करत होता. योग्य खबरदारी न घेतल्यानं हा अपघात घडला. यात मनीष महादेव देसाई गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोवा बांबूळ इथं त्याची प्राणज्योत मालवली. 12वीचं प्रमाणपत्र आणण्यासाठी महाविद्यालयात जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर त्याचा अपघात घडला. येथील काम करणारा जेसीबीचा फाळका त्याच्या मानेला लागून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देसाईंचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या मित्र परिवारासह सावंतवाडीत शोककळा पसरली आहे.